नमो बुधाय जय भीम। आम्ही दिशा सोशल मीडिया आज इथे दादर शिवाजी पार्क येथील रिपब्लिकन सेना मुंबई या अभिवादन सभेच्या स्टेजवरती इथे उपस्थित झालेलो आहोत। बंधूंनो, या महाराष्ट्राला माहित आहे की रिपब्लिकन सेनेच्या वतीने गेले महिनाभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संविधान बचाव रैली, संविधान समर्थ रैली ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संविधानाच्या संदर्भात असलेले लोकांचे गैरसमज, विरोधकांचे आणि संविधानाने केलेलं पहिल्या आणि शेवटच्या माणसासाठी जे जबाबदारीने काम आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असता असता या संविधान समर्थन रैलीचे उद्या 6 डिसेंबर 2023 रोजी मुंबईच्या दादर येथे महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या समर्थ रॅलीची, संविधान समर्थ रॅलीची सांगता सभा या शिवाजी पार्क मैदानामध्ये होणार आहे आणि त्या सभेला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या थरातील जे जाणकार लोक आहेत ते सर्व उपस्थित राहून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर साहेब यांचंही मार्गदर्शन होणार आहे आणि या भव्य दिव्य ह्या सांगता सभा या सभेच्या सगळं कार्यक्रमाची जी जबाबदारी ज्या दोन मुंबईच्या नेत्यांच्या खांद्यावरती येऊन टिपलेले आहेत ते आमचे रिपब्लिकन सेनेचे मुंबईचे अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागणे आणि रिपब्लिकन सेना महिला विभागाच्या अध्यक्षा आमच्या डोळसताई सुनीताताई डोळस ह्या दोन्ही आज 2-4 दिवस या अहोरात्र इथे या मैदानामध्ये उपस्थित राहून हा स्टेज आणि हा सर्व मंच उभा केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो। जय भीम भाऊ। जय भीम। जय भीम भाऊ। रिपब्लिकन सेना महाराष्ट्राची जी रॅली आहे, समर्थन रॅली, संविधान समर्थन, आणि त्या रॅलीचं उद्या 6 तारीखला इथे ती महाराष्ट्रातून रॅली इथे त्याचं सांगता होणार आहे। अर्थात सांगता म्हणजे ह्या सांगता सभेचं मोठं आयोजन आपल्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण हा भव्य दिव्य अगदी चैत्यभूमीच्या शेजारी असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरती तुम्ही हा मंडप उभा केलेला आहे, स्टेज उभा केलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं धन्यवाद, अभिनंदन। धन्यवाद, थँक्यू। तर ह्या संपूर्ण कार्यक्रमाची उद्या जी जबाबदारी आपल्यावर आहे, आपण काय तयारी केला? हा, तयारी आम्ही अशी केली आहे की सर्व मुंबईमध्ये आणि मुंबईच्या कार्यकारिणीला किंवा जिल्ह्याच्या आणि तालुका वॉर्ड या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना आम्ही नेत्यांना सांगितलं की तुम्ही आवाहन करा की आपल्या मुंबईमधनं जास्तीत जास्त लोक त्या रॅलीची सांगताच्या वेळी इथे उपस्थित दाखवू नये आणि परत आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अभिवादन सभा गेल्या वर्षी थोड्याशा ह्याच्यामध्ये झाली पण ह्यावर्षी आपण मोठ्या जोमाने करतो आहे। तर आम्हाला असं वाटतं आहे की ह्या रॅलीमध्ये आणि या सभेमध्ये कमीत कमी आमची 1 लाख लोक येतील। भाऊ, ह्यावर्षी तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या प्रत्येक नाक्यानाक्यावर मोठे मोठे होल्डिंग म्हणजे ज्याला आपण बॅनर कटआउट लागलेले आहेत आणि त्या कटआउटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ते केलं, परंतु अभिवादन केल्यानंतर शिवाजी पार्क ह्या मैदानावरती जाहीर संविधानची सभा आहे आणि आनंदराज आंबेडकर त्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर ह्यावर्षी मला वाटतं तुमच्या नेतृत्वाखाली या मुंबईमध्ये, निदान मुंबईमध्ये तरी ज्या मेन मोक्याच्या ज्या जागा आहेत तिथे तुम्ही जाहिरात भरपूर केलेल्या आहेत आणि त्या म्हणण्याप्रमाणे इथे जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील असं तुमचं म्हणणं आहे। बरं, जे बाहेरून काही लोक येणार आहेत तर त्या लोकांसाठी काय विशेष खाण्यापिण्याची राहण्याची सोय केली आहे का? हां, जसं आज आम्ही 1000 लोकांचं जेवणाची व्यवस्था केली होती या स्टेजवरनं, त्यांना जेवण वाटप करण्यात आलं आहे। उद्याही काहीतरी आमचे जवळचे सहकारी आहेत तेही पण त्यांना काय किंवा फराळ किंवा बिस्किट या अशा प्रकारे आम्ही त्यांचा इथे परत वाटप करणार
दुपारी आणि संध्याकाळी आपली सभेचा सातचा टाइम आहे आणि ॲक्च्युली आनंदराज आंबेडकर साहेब हे गेल्या वर्षी बोलले होते की बाबा हे जे बॅनर आहेत मला गेल्या वर्षी पण चांगले होते पण आम्ही दोन नंबरला होतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही या वर्षी एवढे बॅनरबाजी केली की आता ते मगाशी इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही बॅनर म्हणजे तुम्ही एक नंबर आहात म्हणजे तीच आपली आम्हाला त्यांनी शाबासकी दिली त्यासाठी आम्ही थोडे खुश आहोत. नाही गेल्या वर्षी आम्ही हा टेज टिपला होता दिशा सोशल मीडियाच्या वतीने. यावर्षी टेज पण जरा उंच हाईट पण वाढलेली आहे आणि जबरदस्त असा हा मंच आहे. तर आणि ह्याचं सर्व श्रेय तुम्हालाच कारण या मुंबई शहराची जी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मुंबई कमिटी आहे आणि त्याची तुम्ही कर्णधार आहात आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभ आशीर्वादाने तुम्ही एक आपल्या आंबेडकरी समाजामधील एक धनदानगे म्हणता येईल नाही पण बऱ्यापैकी चांगले सनद असल्यामुळे हे तुम्हाला शक्य आहे. आता मी एक जरा वेगळा प्रश्न विचारतो भाऊ. आपण कमी अवधीमध्ये आर्थिक भरारी जी चांगली मारला त्याबद्दल अभिनंदन. मग हे सर्व श्रेय ह्या तुमच्या आर्थिक प्रगतीचे तुम्ही कोणाला दे? बाबासाहेबांना सगळेच देतात. बाबासाहेब ते आलेच बरोबर परंतु खास म्हणजे हे जरा लोकांना कळू दे की या आर्थिक प्रगती मागे तुम्ही खरं श्रेय कोणाला देता? बाबासाहेबांचा आशीर्वाद सर्वांनाच आहे. बरोबर. मी माझ्या आईला देतो. अच्छा. कारण तिने ज्या मी दुनियावरच्या भानगडी करायचो आणि मग तिने सांगितलं बाबा आता हे कुठेतरी थांबव आणि काहीतरी व्यवसाय वगैरे कर आणि त्यासाठी तुला काय लागेल तर मी ते देते पण हे सर्व सोड. तर आईचं म्हणणं होतं की सोडण्याचं म्हणून मी सर्व त्या भानगडी सोडल्या. आईने त्यावेळेला मदत केली आणि त्या जिथे आईने मदत केली तिथे तिने जे पण समजा एक रुपया तिथे दिला असेल तर एक रुपयाचे मला 1000 रुपये मिळाले ताबडतोब. म्हणजे तिच्या आशीर्वादाने आज जे पण मी आहे ते माझ्या आईच्या आशीर्वाद येते आणि म्हणून आपल्याला पैशाचे आतापर्यंत काही कमी नाही झाले तर आता हे आम्ही हे सर्व करतो आहे. हे चला कोण देतील नाही देतील पण आपल्याला हे करायचं आहे. शेवटी म्हण असं आहे की लढाईमध्ये सैनिक कुठे कोण झोपला कुठे पडला परंतु जो सरसेनापती असतो त्याला अंजाम देईपर्यंत मैदान सोडताच येत नाही. हे ठीक आहे भाऊ. आपण म्हणता आई आई मी हे आहेतच की प्रत्येकाची आई. कारण भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी पण सांगितलं की भगवान बुद्धांना जेव्हा जगद्गुरू म्हणून उपमा मिळाली त्या भगवान बुद्धांना एके दिवशी एक शिष्याने विचारलं की तुम्ही जगद्गुरू आहात. त्या भगवान बुद्ध म्हणतात मी जगद्गुरू आहे की नाही ते नंतर परंतु प्रत्येक प्राण्यांचा नव्हे तर प्रत्येक सजीवाचा पहिला आणि शेवटचा गुरु ही त्याची आईच असते. मग ते पक्षी असो प्राणी असो किंवा माणूस प्राणी असो. आणि त्या प्रकारे साहजिकच तुमच्या आईचा एक मोठा तुम्हाला आसरा मिळाला की शब्द तुम्ही तो पाळला मातृत्व म्हणून आणि तुमची प्रगती झाली. यामध्ये तुमच्या पत्नीचा काही सहभाग नाही का? नाही आई म्हणजे जे माझी सुरुवात आहे ती माझ्या आईने केली. आता पत्नीने मला एवढा सपोर्ट दिला की माझ्या तिन्ही मुलांना त्यावेळी चांगल्या प्रकारे शिक्षण केलं. तिन्ही मुलं ग्रॅज्युएशन झाले. त्यांचा व्यवसाय बिवसाय आत्तापर्यंत तिचा सपोर्ट आहे. म्हणजे तिच्या सपोर्टनीच तिचा सपोर्ट आहे पण आईचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज मी ते आहे. तर हे होते आमच्या रिपब्लिकन सेनेचे मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे. हे आपल्या आनंदराज साहेब आंबेडकरांचे अगदी जवळचे खंदे समर्थक आहेत आणि अंधेरी मरोळ पासून पोहीपर्यंत अगदी छोट्या मोठ्या समाजाचे असो की परसमाजाचे असो गोर गरीब कोण जो अडला नडला असेल तर त्याला अहोरात्र अगदी आर्थिक सामाजिक राजकीय मदत करणारे हे प्रकाशभाऊ खंडागळे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती अति प्रेम करत असल्यामुळे ते सुखी समाधानी आहेत. अखंड आज मुंबईमध्ये बरंचसं त्यांचं चांगलं सामर्थ्य आहे. आज गोरेगावसारख्या ठिकाणी मुंबईच्या शेजारी असलेल्या 2 एकरवरती त्यांचं फार्म हाऊस आहे. ही काही सामान्य गोष्ट नव्हे कारण 2 गुंठे आणि 3 गुंठे
नवे तो 2 एकर वरती है। तो खरच कि आई मार्गदर्शना बाबा साहब मार्गदर्शना चांगली प्रगति त्यांची झाल्यामुळे समाजाच्या अंती त्यांचा सहभाग हा मोठा आहे आणि त्याचं प्रत्यय हे अनेक वेळा दिसलेलं आहे। आणि आता ही या उद्याची जी सभा होणार आहे आनंदराज आंबेडकर सरांची, त्या सभेचा सर्व व्यवस्थापन प्रमुख करते मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे असल्यामुळे त्याचं प्रत्यय ह्या महाराष्ट्राच्या जनतेला दिसणार आहे। पुन्हा आमच्याही दिशा सोशल मीडियाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आणि अशी तुमची भरभराटी भरभराटी हो आणि ती त्याच्यातला बाबासाहेबांनी सांगल्याप्रमाणे 10% जो हिस्सा तो समाजाच्या कामी लागू ही सदिच्छा बाबासाहेब आंबेडकरांना। ह्या वर्षीचं आपण पुन्हा एकदा अभिवादन करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। कोटी कोटी प्रणाम प्रणाम।